जरीपटका इलाके में एक महिला के घर में घुसकर आरोपी ने उसके पति से मारपीट कर चाकू से उसकी हत्या का प्रयास किया। इस दौरान बीच बचाव करने दौड़ी महिला से आरोपी शुभम शिर्के ने छेड़छाड़ की। इस दौरान बीच बचाव करने दौड़ी महिला से आरोपी शुभम शिर्के ने छेड़छाड़ की। महिला की शिकायत पर जरीपटका पुलिस ने आरोपी शुभम शिर्के के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आरोपी शुभम ने घटना को सोमवार मंगलवार की दरमियानी रात करीब 12:30 बजे अंजाम दिया। जरीपटका पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। त्याच्यापासून तिला 2 मुलं आहेत आणि नंतर त्यानंतर ती तिचं दुसरं लग्न झालेलं आहे दुसऱ्या पतीबरोबर। ती 8 वर्षापासून राहते, त्यापासून पण 1 मुलगा आहे। सध्या आरोपी जो आहे शुभम जगनू शिर्के व 21 वर्ष याने थोडंसं तिला एकटी राहत असताना तिला लग्नाची मागणी घातली आणि माझ्याशी लग्न कर म्हणून मागू लागला। तिचा पाठलाग करत होता, त्या कारणाने फिर्यादीने 2-3 वेळा घर बदलली। परंतु तारीख 15 रात्रीच्या 3 वाजेच्या दरम्यान ही फिर्यादी व तिचे पती घरात झोपलेले असताना आरोपीने त्यांच्या घरात घुसून त्याच्यावर हमला केलेला आहे आणि म्हणून 307-452 प्रमाणे अपराध क्रमांक 97/22 पोलीस स्टेशनला दाखल आहे। यातील आरोपी अटक आहे, आरोपीची कस्टडी घेतलेली आहे आणि तपास चालू। नाही तसा काही प्रकार नाही आहे, फिर्यादीने 2-3 वेळा हा त्रास देतो म्हणून स्वतः घर बदललेलं आहे आणि दोघांमध्ये कुठलंही रिलेशन नाही आहे। फिर्यादी 34 वर्षाची महिला आहे, आरोपी 21 वर्षाचा पुरुष आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये तसे काही आरोपीवर काही रेकॉर्ड नाही, पूर्व रेकॉर्ड नाही। आरोपी केटरिंगचं कामासाठी वेटर म्हणून काम करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।